आपसातील वादातून एका तडीपार गुंडाला आरोपीने कोयत्याने सपासप वार करून ठार केले. ही घटना अजनी पोलीस ठाण्या हद्दीत बुधवारी नाईक नगरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खुनानंतर आरोपीने अजनी ठाण्यात आत्मसमर्पण केले असून शहरात सुरू झालेली खुनाची मालिका रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सूरज उर्फ बिहारी अमीर महतो 25 वर्ष राहणार बालाजीनगर मानेवाडा रोड नागपूर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर बिपिन कुमार गुप्ता 20 वर्ष राहणार नाईकनगर असे आरोपीचे नाव आहे. सूरज हा तडीपार आरोपी आहे. त्याला वर्धा जिल्ह्यात सोडण्यात आले होते. आरोपी बिपिन आणि मृतक सूरज गुन्हेगार प्रवृत्तीचे होते. मागील काही दिवसापासून मृतक सूरज आणि बिपिनमध्ये आपसात वाद सुरू होता. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते मानेवाडा रिंग रोडवरील नाईकनगरचा फलक लावलेल्या ठिकाणी भेटले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादात आरोपी बिपिनने आपल्या जवळील कोयत्याने सूरजवर वार केला. वार केल्यामुळे सूरज रक्तबंबाळ झाला. त्याने आपली पल्सर गाडी घटनास्थळी सोडून बाजूच्या गल्लीत पळ काढला. त्यानंतर तो जीव वाचवण्यासाठी श्याम शिरसाट यांच्या घरात शिरला. परंतु आरोपी बिपिनही सूरजच्या पाठोपाठ शिरसाट यांच्या घरात शिरला आणि त्याने पुन्हा कोयत्याने वार करून सूरजला संपवले. सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाला. या घटनेची माहिती एका ऑटो चालकाने मानेवाडा चौकातील वाहतूक शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक कमलकांत रोकडे संध्या ढोके यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्यांनी लगेच नियंत्रण कक्षाला फोन केला आणि त्यानंतर झोन 4 उपायुक्त विजयकांत सागर आणि अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला.